हरिओम श्रीराम अंबज्ञ। मी लक्ष्मी मालगुणकर, गोराई उपासना केंद्र। माझा अनुभव हा म्हणजे लॉकडाऊनचा, फर्स्ट लॉकडाऊन कोरोना 2020। मार्चपासून लॉकडाऊन स्टार्ट झालं, त्यानंतर आम्ही जुने एम्प्लॉई, मी प्रायव्हेटला सी ए फर्ममध्ये काम करते, पण जुलैपर्यंत आम्हाला 50% दिला सॅलरी, ऑगस्टपासून बंद केला आणि घरून काय काय करणारे ऑनलाईन काम करत होते, पण आम्ही मी स्टेनो असल्यामुळे माझं काय ऑनलाईनचं काम नसल्यामुळे, आणि माझी एक मैत्रीण आहे रिसेप्शनिस्ट, आम्ही तर खूप सिनियर म्हणजे 30-30 वर्ष जॉब केला तिथे, ते म्हणाले की ठीक आहे ऑगस्टला आमचा पेमेंट नाही आला, म्हणून आम्ही इन्क्वायरी केली, तर आमचे दोन बॉस आहेत, आमचा मेन बॉस तर भेटला नाही, दोन नंबरने सांगितलं की आम्ही आता असं क्लिअर सांगितलं नाही की तुम्हाला काढणार, पण मी स्टाफ कमी करायचा विचार करतो आहे, तर तुम्हाला मी नंतर कळवतो म्हणून। तर मग त्याच्या घरातच असे प्रॉब्लेम होत होतो की त्यांच्या घरातच सगळ्यांना कोविड व्हायला लागलेला, एवढे मोठी घरं असून आणि सगळं, तर आम्ही मात्र आपल्या बापू कृपेने अगदी सुरक्षित होतो घरात, नाही आनंदातच होतो, खात पित होतो, सगळं चाललेलं। पण मग आम्हाला शेवटी सप्टेंबर 9th मला ऑफिसमधून फोन आला की नाही नाही तुम्हाला आम्ही कमी केलं आहे, त्यामुळे तुम्ही येऊन तुमचं काय ग्रॅज्युएटी वगैरे जे काय आहे ते घेऊन जा म्हणून। तर असं करता करता सप्टेंबर गेला, ऑक्टोबर गेला, मग नोव्हेंबर स्टार्टिंगला आम्ही ऑफिसला गेलो आणि मोठ्या साहेबांची मीटिंग ठरवलेली की बाबा एकदा आम्ही येऊन तुमच्याशी बोलतो म्हणून, ते म्हणाले ठीक आहे म्हणून। तर मी त्यांच्याशी बोलल्यानंतर ते म्हणतात नाही आता अशी परिस्थिती आहे की आम्ही तुम्हाला ठेवू शकत नाही, की आमचं पण नुकसान आहे एवढे दिवस। मी म्हटलं तुम्ही तर ऑफिसमध्ये, तुमचं कुठे नुकसान होणार आहे, तुमचं तर काम चालूच आहे, ऑडिट तर आमचं चालूच होतं कंपन्यांचं, कुठे काय बंद होतं। तर नाही म्हणाले ठीक आहे असं तसं। तर मी म्हटलं तुम्ही एवढं आम्हाला प्रॉमिस केलं, तुम्ही जुने एम्प्लॉई येत आहे, एवढं तुम्हाला देऊ असं तसं। त्याच्यानंतर एक दोन मीटिंग झाल्या, त्याच्यातून काहीच निष्पन्न झालं नाही, ते अगदी त्या निर्णयावर ठाम होते। त्याच्यानंतर तर ठीक आहे, मी घरी आली, मोठ्या आईला बापूला नमस्कार केला, कारण नेक्स्ट ऑक्टोबरला माझे मिस्टर रिटायर होणार होते। आणि एक मेन गोष्ट म्हणजे आम्ही एक घरासाठी बापू सद्गुरु कृपेने, मोठ्या आईच्या कृपेने माझ्याकडे एक नाही दोन घरं आहेत, पण माझं असं झालेलं की बाबा मुंबईत घर असावं, माझ्या सासूचं घर आहे पण तिथे माझा धीर वगैरे राहतो। मग मी म्हटलं की ठीक आहे माझ्या मिस्टरांनी मुंबईतच, अगदी प्रॉपर मुंबईत त्यांचा हे गेल्यामुळे जन्म गेल्यामुळे, ते म्हणतात नाही आपण तिकडे जाऊ म्हणून। आम्ही कॉटन ग्रीनला एका घरासाठी आमचे नातेवाईकच होते, 11 लाख भरलेले, आणि 11 लाख भरले आणि त्यांच्यावर आम्ही असं विसंबून राहिलं की आमचे समाज बंद होत आहेच अगदी, म्हणजे त्यामुळे काय आम्हाला असे फसवणार नाहीत म्हणून। तर त्यांनी शेवटी आम्हाला डिसेंबर 20 आम्हाला क्लिअर केलं की नाही नाही तुम्हाला जे मी घर देणार होतो ते काय मी आता देत नाही आहे, पण जेव्हा माझ्याकडे पैसे येतील तेव्हा मी तुम्हाला परत करेन म्हणून। तोपर्यंत माझ्या मुलाचंही शेअर ट्रेडिंगचा करतो असं, म्हणजे काही असं सेटल नाही आहे, फिक्स नव्हतं झालं की इन्कम बाबा एवढं येतं म्हणून। आणि लॉकडाऊनमध्ये तर तो शिकतच होता, 4-5 वर्ष झाली। मी म्हटलं मिस्टर रिटायर होणार, माझा जॉब जाणार आहे, आणि आम्हाला काय जस्ट ग्रॅज्युटीज अशी मिळते, म्हटलं कसं काय होणार। बापू म्हटलं ठीक आहे सगळं काय तुझ्या कृपेने व्यवस्थित आहे, पण निदान घरातलं घर चालण्यासारखं अर्निंग जर बंद झालं तर कसं काय होणार। तर मग मी डिसेंबरला बापूंना, मोठ्या आईना प्रार्थना केली, डिसेंबरला ऑफिसला गेली, तर माझा बॉस अगदी लास्ट मोमेंटपर्यंत माझ्या मैत्रिणीला तेच सांगितलं नाही तुमको रिटायरमेंट लेना आहे। तर मी त्याला नीट समजवलं ऐसे ऐसे हम लोग ईमानदारी से इतना काम किए इतने साल से, तो हम लोग को इसका नतीजा ये है क्या, जब हम लोग को जरूरत है आप निकाल रहे हैं। तर त्याने थोडा वेळ विचार केला, नंतर तो म्हणतो ठीक आहे मी ऐसे करता हूँ की तुम इतना टेन्शन मत लो माझ्या या सब्जेक्टवर, तो म्हणतो तुम टेन्शन मत लो की तुम नेक्स्ट टाइम मी तुमको इन्फॉर्म करता हूँ क्या करने का हो। तर त्याच्या जस्ट दुसरा आम्ही गेलेलो सोमवारी आणि शनिवारी यायच्या, तर त्यांनी आम्हाला सांगितलं की नाही नाही तुम्हाला ऑफिसला परत रिझ्यूम व्हायचं आहे, ते अगदी पूर्ण झालं। त्याच्यानंतर ऑक्टोबर 2021 माझे मिस्टर रिटायर झाले, रिटायर होऊन पण त्यांना एक वर्षाचं एक्सटेन्शन मिळालं, हरिओम बापू। आणि मेन म्हणजे त्याच्यानंतर मी दत्तातारक माझ्या मुलासाठी केला, तर त्याचं शेअर ट्रेडिंगचं पण जे म्हणजे 50% होतं ते 100% इन्कम यायला लागलं, म्हणजे सगळ्या बाजूने मी अगदी टेन्शन फ्री आहे एक सद्गुरु कृपेने। हरिओम श्रीराम अंबज्ञ बापू।